अमरीश भाई ने सुरुवातीलाच या ठिकाणी झालेलं जे परिवर्तन आहे, जो बदल आहे, तो आपल्या समोर सांगितला। खरं म्हणजे आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की ज्या प्रकारे शिरपूर मध्ये पाण्याचं नियोजन अमरीश भाईंनी केलं, त्यातनं एक शिरपूर पॅटर्न तयार झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राने तो पॅटर्न स्वीकारला आणि ज्या ज्या ठिकाणी शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून काम झालं, तो भाग हा दुष्काळातून पूर्णपणे मुक्त झाला आणि त्या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं। आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात शिरपूरला शैक्षणिक हब त्यांनी तयार केलं, धुळे जिल्हा, बाजूला नंदुरबार जिल्हा, या जिल्ह्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं हब तयार झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण मिळालं। आज देशाच्या कुठल्याही मोठ्या शहरात जे शिक्षण उपलब्ध आहे तेच शिक्षण या शिरपूरमध्ये उपलब्ध आहे, ही देखील मला असं वाटतं एक महत्त्वाची देण त्यांची आहे। आणि हे करत असताना सामाजिक बांधिलकी ते कधीच विसरले नाहीत। त्यांनी विशेषतः आमच्या आदिवासी समाजातील मुलामुलींना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना डॉक्टर इंजिनियर होता आलं पाहिजे, याकरता अत्यंत मोलाचं कार्य हे त्या ठिकाणी केलंय। आणि आज काही मागण्या देखील त्यांनी केल्या। मी पहिल्यांदाच अमरीश भाई तुम्हाला सांगू इच्छितो, अनेर धरणाचं पाणी पूर्व भागातनं कॅनलच्या माध्यमातनं पश्चिम भागात नेण्याची जी योजना आपण दिली आहे, मी आजच त्याला मान्यता देतो। मात्र आचारसंहिता सुरू असल्यामुळे आचारसंहिता संपली की निश्चितपणे या योजनेला आपण पूर्ण मान्यता देऊ आणि त्या माध्यमातनं मला विश्वास आहे की एकदा ही मान्यता झाली तर अधिक जलमय अशा प्रकारचा सगळा भाग होईल। यासोबत अरुणावतीवर 5 बंधारे बांधण्याचा जो निर्धार आपला आहे त्यालाही पूर्ण मदत ही राज्य सरकारच्या वतीनं दिली जाईल, हे देखील या निमित्ताने मी आपल्याला सांगतो। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, शिरपूरमध्ये एमआयडीसी सुरू करण्याच्या संदर्भात मी आपल्याला आजच आश्वासित करतो, आचारसंहिता संपल्यानंतर एक बैठक बोलवून आणि त्या ठिकाणी एमआयडीसी झाली पाहिजे, हा देखील प्रयत्न निश्चितपणे आपण करू। कारण अमरीश भाईंना या ठिकाणी लोकांच्या हाताला काम द्यायचं आहे।